मनामध्ये इच्छाशक्ती असेल तर माणूस यशाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचतो आजकाल अनेक जण वेगवेगळे डोंगर शिखर पार करून आपला नवा रेकॉर्ड नोंदवत आहेत मात्र यातच मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि सध्या ठाणे येथे स्थिरावलेले शरद दिनकर कुलकर्णी यांनी तेवीस मे रोजी जगातील सर्वात उंच असणारे माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे याआधी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची पत्नी अंजली आणि ते एव्हरेस्ट शिखर पार करत असतानाच त्यांच्या पत्नी अंजली यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्यांनी हे एव्हरेस्ट शिखर पार करायचे पत्नीला वचन दिले होते आणि त्यानंतर त्यांनी तेवीस मे रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटाच्या सुमारास हे माउंट एव्हरेस्ट पार केले आहे मी कालच काठमांडूवरून आलो एव्हरेस्ट सर करून तेवीस तारखेला सकाळी दहा चाळीस वाजता मी माझ्या शेरपाटिंबाबरोबर एव्हरेस्टच्या शिखरावर पोचलो होतो दोन हजार एकोणीस साली मी आणि माझी पत्नी अंजली ज्यावेळेस शिखरावर पोचलो म्हणजे मी शिखरावर पोचलो होतो पण त्यावेळेस एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती एव्हरेस्टच्या हिलरी स्टेपच्या जवळ खूप ट्रॅफिक जॅम झालं होतं ट्राफिक जॅम म्हणजे तिथे एकच रोप असतो आणि तिथूनच येणं आणि जाणं हो होत असतं आणि त्यावेळेस ती वेदर विंडो कमी मिळाल्यामुळे तिथे ट्रॅफिक जॅम झाला होता आणि त्यामुळे मग ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे माझ्या पत्नी अंजलीला तिथे जीव गमावावा हो लागला कारण लिमिटेड ऑक्सिजन असतो त्या एरियामध्ये आणि जिथे ऑक्सिजनचा स्टॉक ठेवलेला असतो तिथे पोचता येत नाही शेर्पाला किंवा कोण कोणालाच त्या लाईनमुळे पोचता नाही आलं त्यामुळे दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला पण आमच्या दोघांचं स सेवन समिट करायचं जे स्वप्न होतं त्यावेळेस हा चौ चौथं शिखर होतं एव्हरेस्ट पण त्या त्या प्रॉ प्रॉब्लेममुळे मला ते अर्धवट सोडावं लागलं आणि मी त्यावेळेस शिखरावर पोचूनही मला फ्रॉस झाले होतं आणि एक डोळा पण मला स्नो ब्लाइंड झाला होता त्यामुळे मग मला ते, ते स्वप्न पूर्ण झालं नव्हतं पण त्याच वेळेस मग येताना मग अंज अंजलीला तिथे सोडून येतानाच मला असं जाणवलं की नाही हे आमच्या दोघांचं स्वप्न होतं आणि मी ते पूर्ण करणार त्यानंतर मी थोडं त्या धक्क्यातून बाहेर आल्यानंतर ह्यामध्ये एक दोन वर्ष कोरोनाची गेली त्यात परत ह्या ह्या दोन वर्षामध्ये मग मी उरलेली चार शिखरे म्हणजे एलब्रुस होतं त्यात दक्षिण अमेरिकेतलं कानकागोआ होतं माउंट देनाली होतं अलास्कातलं आणि शेवटचं आता विन्सन हे सगळी शिखरं सर केली आणि शेवटचं परत म्हटलं की नाही आपल्याला एव्हरेस्ट सर केल्याशिवाय आणि तिला श्रद्धांजली दिल्याशिवाय मला ते मन स्वस्त बसवत नव्हतं म्हणून मी ती पूर्ण तयारी तीन चार वर्षापासूनच चालू केली होती न्यूज एटीन लोकलसाठी बिळून रोहित देशपांडे